आज संक्रांत आहे आणि तू आलेली आहे, हा चान्स मी सोडणार नाहीये. नाही आणि मला आधी मला अप्रिशिएट करते, नेहमीच तुमच्या साड्या खूप छान असतात. आज ही साडी जी काही आहे ना ती कमाल. तुला या साडीची गमत माहितीये का, माझी एक मैत्रीण आहे शिल्पा वजन, तिचा ब्रँड आहे कैरली. आणि कैरली म्हणजे चांदण्यातला चंद वगैरे असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. आणि आज मी ही चंद नेसलेली आहे खास संक्रांतीसाठी. तुझ्या साड्या खूप सुंदर आहेत असतात, मी तिच्याकडून बऱ्याच साड्या घेते. अरे बा, गेलंच पाहिजे केरळी. मला सांग तुला कधी वेळ मी घेऊन जाईल ना. आणि आपण तुला हळदी शिकू. मृणाल छान पतंग उडवून झाला, हळदी कुंकू झाला, मान देऊन झालं, आता मला तुझ्याशी खूप छान गप्पा मारायचे. मला इथे येऊन इतका आनंद झालेला आहे, कारण माझ्या करिअर मध्ये सुरुवातीच्या काही फिल्म मध्ये पहिली फिल्म तुमची केली होती आरोपी, आणि इतका सुरेख विषय होता आणि मी वाट बघत होते कधी मला गप्पा मारायला चान्स मिळतोय. माझ्याशी गप्पा मारणे तसं नेहमीच आनंददायी असत, पण आता या तुमच्या स्पेशल चॅनल साठी गप्पा मारतोय. आय एम व्हेरी हॅपी. एक निर्माती आणि एक दिग्दर्शिका अशा काही वेगळ्याच गप्पा आपल्याला होणार आहेत. हो, आणि तू एक कलाकार म्हणून तुझ्या कार्यक्रमाची सुरुवात केली, तुझ्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तू दिग्दर्शन आणि निर्मिती या क्षेत्रात सुद्धा आली, तर तुझ्या या सगळ्या याच्यामध्ये तुला वेगवेगळे अनुभव आले असेल, त्याविषयी आपण बोलूया. कारण नेहमी कशी म्हणाल बरी आहे, काय चाललंय आता नवीन, हे आपलं चाललेलं असं मी डिटेलमध्ये असं बोलताच येत नाही, किंवा त्यावेळी जे प्रोजेक्ट चालू असेल त्याविषयी आपण बोलतो. तर आपण सगळंच एकंदरीत आढावा घेणार आहोत सगळ्या गोष्टींचा. तर तू सुरुवात तुझ्या पहिल्या सिरियल पासूनच कर. आणि स्वामी, स्वामी हे तर आता खूप वर्ष झाली त्याला, आणि खूप लहान होते जेव्हा. मी खरंच काय आयुष्यात करायचंय ठरवायचंही वय नव्हतं. मी 10वीची परीक्षा दिली आणि मला गजानन जागीरदारांनी स्वामीची भूमिका ऑफर केली. मला वाटतं की मी खूप नशीबवान आहे, कारण असं आपणहून काम चालू देणं, ते काम इतकं लोकप्रिय होणं आणि ते इतकं दर्जेदार काम असणं हे सगळ्यांच्या वाट्याला येतं असं नाही. आणि म्हणून मी नेहमीच म्हणते की करिअरच्या बाबतीत या करिअरनी मला निवडलं आहे असं मला वाटतं. कारण कुठे असं होतं ना सगळ्यांच्या बाबतीत, आता हल्ली इतकी वर्ष करिअर झाल्यानंतर मला अनेक लोक येतात आणि विचारतात आमच्याकडून मुलीला ऍडजस्ट व्हायचं आहे, काय करूया, तिला कसं सांगू. तर मी म्हणते की तुम्ही त्यांची इच्छा असते की तिने मृणाल कुलकर्णी व्हावं, तर असं कोणी होऊ शकत नसतं ठरवलं तरी. आणि किती मला म्हणजे एक गंमत वाटते ना की आता नेपोटिझम वगैरे म्हणतात, आता माझी पण मुलं या क्षेत्रात आहेत, विराजस या क्षेत्रात आहे, सुन माझी शिवानी या क्षेत्रात आहे, पण असं कुणी कुणाचं आहे म्हणून तुम्हाला एक संधी मिळेल फार तर. हो, ते टिकवून ठेवणं हे तुमच्या हातात महा कठीण आहे. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की या फील्डमध्ये यायचं असेल तर तुमचं नशीब, तुमची मेहनत आणि तुमची टॅलेंट हे सगळं लागतं. आणि हे सगळं नसेल तर तुम्हाला खूप स्ट्रगल करायला. पण पुन्हा एकदा मी म्हणते की मी नशिबाने की मला माझा पहिला रोल, पहिली भूमिका हीच अशी मिळाली की पुढे माझी करिअर तशी रेड कार्पेटवाली करिअर झाली. हो, पण तुला पहिल्या रोलमध्ये सगळं उत्कृष्ट काम केलं होतं, म्हणूनच तुला पुढचे चांगले रोल मिळत गेले असं मी म्हणेन. मला वाटतं माझ्या दिग्दर्शकांनी माझ्याकडनं ते काम करून. आणि तुम्हाला आता हे तुमच्या समोर बोलायला मला नक्की आवडेल की माझ्या पहिल्या भूमिकेतच मला हे क्षेत्र काय आहे ते कळलं, यातलं बेभरवसा कळलं, यातलं कॅमेऱ्याच्या मागे असणं किती महत्वाचं आहे हे कळलं. कारण दिग्दर्शकाच्या हातात सगळी सूत्र असतात आणि तसं म्हटलं तर अभिनेते अभिनेत्री या कटुतले असतात, त्यांना सांगितलेलं काम ते बेस्ट करतात, बेस्ट टू देअर ॲबिलिटी. पण खरी सूत्र हलवणारा माणूस हा लेखक दिग्दर्शक असतो.
दिग्दर्शक असतो, त्याच्यामुळे मला सतत कॅमेराच्या मागे खूप इंटरेस्ट होता आणि तो इंटरेस्ट मी लवकरात लवकर प्रूव्ह करू शकले. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना असं वाटलं की अरे बाबा इतक्या लवकर दिग्दर्शन आणि तू, तर मला असं वाटलं की हे मी जाहीरपणे सांगत नसले तरी मला नेहमी इंटरेस्ट होता कॅमेराच्या मागे. त्यामुळे त्या पहिल्या भूमिकेनेच मला बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या, कारण खूप सिनियर ऍक्टर्स बरोबर मी तेव्हा काम केलं आणि माझ्या दिग्दर्शकांनी गजानन जागीरदार व्हेटरन ऍक्टर डिरेक्टर त्यांनी मला कायम कॅमेराच्या मागून हे क्षेत्र काय असतं हे बघण्याचा आग्रह केला आणि त्याची शिकवण. आता तू वेगवेगळ्या भूमिका केल्यास, तुला असं वाटतंय का ही भूमिका माझ्याकडे यायला हवी श्यामची आई? खरंच पण ती एक अशी अमरामर भूमिका आहे की अशी भूमिका मला कायांना स्ट्रॉंग बायकांच्या भूमिका करायला आवडतात. म्हणजे सोमवारी ही फॅन्टसी होती पण बाकी अवंतिका असेल किंवा मुंतता रंगलेली असेल किंवा माझ्या हिंदी मालिका असतील चित्रपटातील भूमिका असतील, मला सशक्त स्त्रियांची भूमिका करायला आवडते. मुळमुळ रडणाऱ्यांच्या भूमिका मला करायला नाही आवडत. इव्हन आपल्या चित्रपटात आरोहीमध्ये सुद्धा हो भूमिका, त्यामुळे तशी टिपिकल प्रेमिका जी झाडाच्या भोवती फेऱ्या मारते नाचते जाते ती मला करायला कधीच माझी इच्छाही नव्हती आणि मी केलं की नाही असं. त्यामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळी शेड असेल हे बघून मी घेतलं आणि अमृतवेन मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा वाटतो की एक नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याकडे असला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं आणि तो अधिकार तुम्हाला मिळायला पाहिजे, प्रत्येक कलाकाराला तो मिळायला पाहिजे. म्हणजे असं कधीच नाही झालं पाहिजे की मला हे केलंच पाहिजे नाहीतर मग माझं आयुष्य कसं चालेल, माझे हप्ते कसे भरले जातील असं होतं. पण हे झाल्यानंतर तरी तुम्ही कुठे थांबता, तुम्ही कोणते रोल स्वीकारता, तुम्हाला काय म्हणून तुम्ही लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे याविषयी तुमची काही मतं असली पाहिजे आणि त्या मतांवर तुम्ही ठाम असले पाहिजे. मी हेच तुला विचारणार होते, इतक्या विविध भूमिका केलेल्या आहेत तर एखादी भूमिका निवडताना तू काय विचार करतेस की ही कुठची आली आहे ती भूमिका मी घेईन असं म्हणतेस की आता खूप दिवस माझ्याकडे काही नव्हतं आता मी जे आले ते घेते, की तू चुझी आहेस की नाही बाबा मी अशाच प्रकारच्या भूमिका घेईन? मी चुझी आहे आणि त्याबद्दल मला म्हणजे हे लोकांना आवडतं का नाही हे मला अजून कळलेलं नाही, कारण माझ्या फॅमिलीमध्ये तर कायम लोक असं म्हणतात की तुमच्या भूमिकांची निवड आम्हाला अतिशय आवडते आणि मी पहिल्यापासून नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्वतःकडे केलं, कारण हे मी अगदी मनापासून सांगते की तुम्हाला आयुष्यात किती पैसे मिळवायचे म्हणजे त्याला एंडच नाही हो. आणि हे क्षेत्र जर तुम्ही व्यवसाय म्हणून स्वीकारलं असेल तर मला यातून काय मिळवायचंय, ते यश मिळवायचंय, समाधान मिळवायचंय, कीर्ती मिळवायची का फक्त पैसे मिळवायचे हे माझं मला कळलं पाहिजे का. मला व्यस्त राहायचंय, मला महिन्याचे 30 दिवस व्यस्त राहायचे, 25 दिवस व्यस्त राहायचे, तेही दिवस असतात. मी पण माझ्या करिअरच्या सुरुवातीला भरपूर काम केलं पण ते सगळं क्वालिटेटिव्ह काम राहील याच्याकडे मी इतकी लक्ष दिलं, त्यामुळे मी इतक्या छान वेगवेगळ्या लेखकांबरोबर काम करू शकले, मी इतक्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करू शकले, मी कादंबऱ्यांवर साहित्यावर आधारित काम करू शकले, इतिहासावर आधारित काम करू शकले, हे सगळी माझी निवड होती आणि ते मार्क मी स्वतःला दिले. म्हणजे मी जेव्हा म्हणते की लक हा महत्त्वाचा फॅक्टर आहे तेव्हा तुम्ही काय निवडता आणि किती निवडता आणि तुम्ही इतर काही निवडता का नाही, म्हणजे तुम्ही कुठे फिरता का नाही, तुम्ही कुठे पुस्तकं वाचता की नाही, तुम्ही चांगली माणसांना भेटता का नाही, चांगल्या माणसांना ऐकता का नाही, इतरांचं काम बघता का नाही, वर्ल्ड सिनेमा बघता का नाही, हे सगळं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की 4 रोल्स कमी केले तरी चालतील, 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण मी माणूस म्हणून आनंदी समाधानी असणं माझ्या दृष्टीने. यामागचं कारण मला असं वाटतं की हे तुझं घरचं वातावरण विणात आहे, मी त्यांनाही ओळखते कारण दूरदर्शन असताना अनेकदा यायच्या, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, त्या मुलाखती घ्यायच्या. बोने दांडेकर मला थोडस त्याच्याविषयी सांग, म्हणजे सगळ्यांनाच आवडेल ते सगळं ऐकायला की तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं, कसं पोषक होतं, की त्यामुळे तुझं व्यक्तिमत्व बदलण्यात त्याचा काही तुला मदत झाली का? व्यक्तिमत्व घडवण्यात त्याला मदत झाली असं मला वाटतं, कारण माझे आजोबा बोने दांडेकर हे खूप मोठे
मुख्य लेखक. मी लहानपणापासून त्यांना बघत मोठी झाले. त्यांच्या दोन गोष्टी या अतिशय महत्वाच्या, एक म्हणजे त्यांचं साहित्य आणि दुसरं म्हणजे त्यांचं दुर्गप्रेम, महाराजांविषयीचा आदर. त्यांनी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना किल्ल्यांची आवड लागली आणि अर्थातच मी त्यांची पहिली नात म्हटल्यावर त्यांचं बोट धरून मी सुद्धा अनेक किल्ल्यांना भेट दिली आणि ते कुठेतरी जीन्स मधनं पण आलेलं असतं आणि त्याचे संस्कार पण होतात. आमचं घर हे पुस्तकांचं घर कायमच, आजोबांमुळे, मग माझ्या आई बाबांमुळे आणि आता आम्ही सुद्धा सगळे वाचन वेगळे आहोत. त्यामुळे हे जे संस्कार असतात, हे संस्कार तुम्हाला इतर कोण देऊ शकत नाही. ते तुम्हाला मिळावे लागतात किंवा तुमचे तुम्ही करून घ्या आणि त्याच्यामुळे माणूस म्हणून तुम्ही घडता असं मला नक्की वाटतं. आणि माझी म्हणजे मी अगदी असं 100% माझा हा विश्वास आहे की मी जी काही येते या संस्कारांमध्ये. आईचा विषय थोडस, आई माझी मराठीची प्राध्यापिका, स्वतः लेखिका, वडील माझे SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते, ते राज्यशास्त्र आणि इतिहास शिकवायचे. त्यामुळे संपूर्ण घरातलं वातावरणच साहित्यामुळे आणि इतिहासमुळे असं असायचं. कला आमच्या घरामध्ये, कला संस्कृती यांना खूप महत्वाचं स्थान होतं. आपणमुळे अनेक मोठे मोठे लेखक किंवा कलावंत आमच्या घरी यायचे, माझ्या आजोबांमुळे, माझ्या आईवडिलांमुळे. आणि ना मी अगदी अभिमानाने सांगते की पुण्याचे तुम्ही असणं यालाही एक खास महत्व, कारण पुण्याच्या सारखं सांस्कृतिक वातावरण तुम्हाला वातावरण आजही टिकून आहे. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही रोज जर वर्तमानपत्र वाचलं तर त्याच्यामध्ये आजच्या दिवसात कोणते कोणते कार्यक्रम आहेत महत्वाचे आणि चांगले कार्यक्रम, संस्कार घडवणारे कार्यक्रम असं जर सांगितलं तर, बघितलं तर निदान 5-10 कार्यक्रम तरी असतात. आणि तुम्हाला हा चॉईस असणं की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कलावंतांना ऐकू शकता, अगदी सवाई गंधर्वापासून ते भटकर नारळकर यांच्यापर्यंत ही सगळी माणसं तुमच्या सहवासात असणं हे किती महत्वाचं आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणात आता आता जरा जास्त लांब घडायला लागल्या गोष्टी, पण अदरवाईज ते सगळं इतकं छोटं होतं की सगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे साधारणतः 5 किलोमीटरच्या परिघात घडायचे. त्यामुळे पुण्याच्या माणसांना विशेष संस्कार मिळतात असं मला नक्की वाटतं. इव्हन एक्सपेरिमेंटल थिएटर पुण्यामधलं हे खूप जोरात आहे. साहित्यिक अनेक पुण्यात राहतात, लेखक, कलावंत हे सगळे पुणे त्यांचं घर राहतात. मला ह्याच्यात अजूनही असं म्हणायचं, मुंबईत सुद्धा खूप आहेत परंतु मुंबईत कम्युनिकेशन गॅप खूपच विखुरलेलं आहे. अगदी शेजारच्या माणसाशी सुद्धा जास्ती आपल्याला काही माहिती नसते, खूप विखुरलेले आहे. तितकं पुण्यात होत आहे, पुण्यात एकमेकांची घरगुती संबंध असतात असं मी बघितलंय. त्यामुळे कदाचित हे लक्षात येतं की पुण्यात एवढे एवढे लेखक आहेत, एवढे आहेत. आता मुंबईत कलाकारांची भूमी आहे परंतु शेजारी कोण राहत असेल तरी माहिती नसतं आपल्याला, म्हणून म्हटलं की कम्युनिकेशन गॅप जास्ती असेल त्यामुळे तसं होत असेल. त्यामुळे हे पुणेरी पण आम्हा कलावंतांमध्ये आहे आणि ते मला खूप महत्वाचं वाटतं, विशेषतः संस्कारक्षम वयामध्ये. कारण ते संस्कार घेऊन एकदा तुम्ही बाहेर पडला की तुमची मूस घडलेली असते आणि मग तुम्ही बाहेरच्या जगामध्ये तिथेही जे काही चांगलं मिळेल ते सगळं घ्यायला तुम्ही तयार असता असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या असण्यात आणि असं असण्यात पुण्याचा पण खूप वाटा आहे. आता वेगवेगळ्या भूमिका केल्या तर तुझी आवडती भूमिका कुठली? खूप अवघड प्रश्न आहे, कारण आता जवळजवळ 30 वर्षाची करिअर होईल. म्हणून इतके चित्रपट, इतक्या सिरियल केल्या, तुझी आवडती भूमिका कुठली? मला वाटतं की जिजाबाईच्या घरची भूमिका. मला विशेषत मी म्हणे रमाची चा. नाही, मी नाही असं म्हणणार, कारण मला तेव्हा काही कळतच नव्हतं. खरं सांगते तुला, इतकं वर्ष झाली आहे पण तुझ्यात काहीही बदल नाही. अरे बाप, तू जशी दिसायची तशीच दिसते. काय स्पेशल म्हणजे तू फ्रीज मध्येच राहतेस का? म्हणजे अशी शंका येते, ऍब्सोल्युटली काही तू जशी आहे तशी. आणि त्यावेळेला तुझी ती विको वजन ती खरंच आहे का? त्याच्यामुळे ते रहस्य आहे का? नाही, हे रहस्य मी रहस्य राज तू राजी रे. पण सिरियसली सांगायचं तर प्रत्येकाला स्वतःची तब्येत नाही आणि ती तब्येत चांगली राखण्यासाठी काय केलं पाहिजे हेही माहिती असतं. मी फक्त ते करते, म्हणजे मला माहिती आहे की हाऊ टू कीप माय सेल्फ. दुसरी गोष्ट, मला एक गोष्टीचा फार फायदा झाला की माझं काय म्हणूया आपण, घर
ते पुण्यात होतं, कुटुंब माझं पुण्यात होतं आणि कार्यक्षेत्र मुंबई होतं, त्यामुळे जी तडफड झाली त्याच्यात सुद्धा खूप मेंटेन झालं माझं तब्येत असं मला वाटतं. पण आता वयाच्या या टप्प्यात मला हे नक्की वाटतं की व्यायाम आणि डाएट नाही म्हणणार मी, कारण सगळं खावं म्हणजे छान आनंदी राहो. आज सुद्धा तुम्ही जेवायला ते म्हटलं तर आम्ही लगेच हो म्हटलं, काय पाहिजे ती फरमाईश केली सगळं. तर असं माणसाने सगळं खावं, आनंदी राहावं, पण व्यायाम पण करावं असं मला नक्की वाटतं. ऑल्सो स्ट्रेस प्लेज अ ह्यूज रोल इन युअर व्हॉट यू डू. त्यामुळे ऍक्टिंग जरी तुम्हाला करायचं असेल किंवा जे काही तुम्हाला काम करायचं असेल त्याच्यातून थोडा वेळ काढून तुम्ही काहीतरी वेगळं आयुष्यात केलं पाहिजे. मग त्याला आपण छंद असं म्हणतो, पण तुम्हाला जे आवडतं, जे तुम्हाला करावं लागत नाही अशी कोणती तरी गोष्ट तुम्ही रोज केली पाहिजे, त्यासाठी एक तास तरी काढला पाहिजे. आणि मी माझे छंद एकदम जोपासते. मला वाचायला खूप आवडतं, मला फिरायला खूप आवडतं, आजोबांमुळे ती जी एकत करतीची सवय लागलेली आहे. आणि वाचन तर आमच्या घरात तुम्हाला गंमत सांगते, मुलं माझी म्हणजे आता विराजासाठी सून माझी शिवानी, आम्ही सगळे वाचन प्रिय आहोत. आणि शिवानी यायच्या आधी आम्ही तिघ तीन खोल्यात वाचत बसलो आहे असं करायचं अनेकदा. तर आता सून येते म्हटलं आम्ही जरा थोडी सजग होते की त्यांचं काय आहे आपण बघूया. पण ती तर इतकी वाचन वेळी आहे, ती सेट्सवर तर घेऊन जातेच पुस्तकं. पण आता परवा जे के रोलिंगचं नवीन पुस्तक आलं आहे, काहीतरी 700-800 पानी पुस्तक आहे, तर हे दोघे जाऊन ही नवीन लग्न झालेली जोडी जाऊन दोन पुस्तकं घेऊन आहे, दोन कॉपीज ऑफ द सेम बुक. कारण मी सेटवर वाचणार तेव्हा तू घरी वाचणार किंवा तू तुझ्या बरोबर नेणार, मग मला पण वाचायचं आहे वाचायचं. आणि मग दोघं बसून ते पुस्तक त्यांनी 8 दिवसात त्याचा प्रक्षेप असं आमच्याकडे चालू असत. आता हे सगळं तू तुझे हॉबीज करते, नृत्य आणि गाणं याविषयी काय? तू बोलताना तसं वाटत की कानात घंटी वाजते, ती जर गायलीस तर किती छान गायली असेल. पण माणूस सगळं करू शकतो. माझ्या आईची खूप इच्छा होती की म्हणून विचार गाण्याची किंवा नृत्याची काही आवड आहे का? आईने मला गाणं शिकण्याचा खूप आग्रह केला, प्रयत्नही खूप केले, पण मी काही तिला फार गाणी शिकले. म्हणजे सुरात आहे, आता गात नाही अजिबात, पण सुरात होते आणि मालती पांड्यांकडे आणि त्यांचे पती पद्माकर बर्वे यांच्याकडे काही वर्ष आईच्या आग्रहावरनं शिकले. आणि आईच्याच आग्रहावरनं मी खूप गाणं ऐकलं आणि अजूनही एक दोन ओळी बोलून बापरे कुठले यार तुझ्या आवडीचे दोन ओळी जास्त सांगत नाही. आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो. आज जाने की जिद ना करो. वा इतकी सुरेल आहेस. आणि पण माणूस सगळं करू शकत नाही, तेवढा वेळ नाही आणि मग फोकस मी काहीच नाही असं नको. सो आईने मला कथक नृत्य पण शिकवलं काही वर्ष प्रभा मराठे यांच्याकडे आणि गाणं शिकले थोडं, पण त्याचा मला उपयोग झाला. तेच म्हणणार, त्याचा उपयोग तुला तुझ्या करिअर करण्यामध्ये झाला असेल. पण नृत्य किंवा गाण्याच्या संदर्भात एखादी भूमिका आली नाही मला. माझं थोडस याच्या बाबतीत मत आहे, मला पडद्यावर किंवा मंचावर नृत्य साधन करायला म्हणजे क्लासिकल असेल किंवा त्या भूमिकेचा संबंध असेल तर ठीक आहे, पण तशी भूमिका माझ्याकडे आली पण नाही. आणि नुसते चित्रपटातली नाच, कारण तो एक काळ होता की लावणीला जास्ती प्राधान्य दिलं जायचं किंवा असं गावची भूमिका असायची, एक जमीनदार इनामदार एक लावणीवाली येते, म्हणजे सर्व कथानक तीच असायची बहुतेक. आता कसं आयटम सॉंग त्यावेळेला लावणी असलीच पाहिजे चित्रपटाचं होत. आणि जेव्हा मी करिअरला म्हणजे सुरुवात झाली तेव्हा खूप
धमाल चित्रपट येत होते. हा, आणि धमाल चित्रपटातले ते सगळे नृत्य मला काही नाही, मला मजा यायची, मजा यायची. मुळात मगाशी बोलता बोलता आपण विकोच्या संदर्भात बोललो. आजही चित्रपटगृहात ती विकोची ऍप दाखवली जाते आणि त्या ऐवजी तुझा फोटो असतो. म्हणून म्हटलं काहीच फरक वाटत नाही तुझ्यामध्ये. तुझ्याकडे ही ऍड आली कशी, किंवा वर्षानुवर्ष त्याचं मॉडेलिंग तू केलंस, त्याच्याविषयी थोडस. विकोचे जे निर्माते यांनी मला एक दिवस बोलवलं, स्वामी झालं होतं, आणि माझं लग्नही मला वाटतं झालं लग्न लोक झाले हळदीचा कार्यक्रम असला लग्न जाते. तर मी आनंदाने होकार दिला त्यांना आणि ते म्हणाले हा फोटो मला पाहिजे. ओके. आणि मग त्यानंतर ते असोसिएशन आमचं कायम राहिलं आणि लगभग मी निवडलेला फोटो म्हणून, आणि त्यानंतर त्याचं ओव्हरसीज मार्केट पण खूप वाढलं, त्यामुळे त्यांचा एक असा विश्वास आहे की हा फोटो आपण निघायचा. त्यामुळे आता माझा नवरा मला गमती मी चिडवतो की आलिया भट जरी जाहिरात करत असली तरी जेव्हा असं करते तसं. अजून एक तुझी गाजलेली भूमिका म्हणजे सोनपरी. म्हणजे सगळी मुलं, माझी मुलं सुद्धा लहान असताना ती सिरियल असेल तर सगळं बंद, अभ्यास बंद, काय चालले बंद करून ते सोनपरी सोनपरी. तर त्यांना वाटायचं ही सोनपरी आपल्या घरी आली पाहिजे. सोनपरी आता तर ते नाही येत, नाहीतर त्याला कळलं असतं सोनपरी आणि सोनपरी तुमच्याकडे येते. त्यामुळे त्याने पण त्यांना लगेच कळतं मम्मी सोनपरी आली होती. तर त्या भूमिकेविषयी सोनपरीची गंमत अशी झाली की तेव्हा माझ्या अनेक हिंदी मालिका झाल्या. मी जवळजवळ 22 हिंदी मालिकांमध्ये चार पाच मराठी मालिकांमध्ये. तर विराजस हा होता आणि तुम्हाला म्हणायचं की तो बघायचा असं जाता येतं, पण ते सगळे सिरियस रोल्स असायचे त्यामुळे त्याला त्याच्या ते गम्मत द्यायची नाही. आई तुम्हाला काहीतरी असं हॉरर शो वगैरे असं काही असं काम कर, मला ते खूप बघायला. पण त्याच वेळेला नीना गुप्ता मला सोनपरींचा परिचय बघत होते आणि तेव्हा मी तिला म्हटलं की अगं माझा मुलगा आता वर्ल्ड सिनेमा बघतो आता सुद्धा, ती तेव्हापासून ती मुलं स्पायडरमॅन सुपरमॅन सगळं त्यांना माहितीये स्पेशल इफेक्ट्स आणि कसं परिचय वगैरे. ती म्हणाली नाही मला विश्वास आहे की मुलांना खूप आवडेल पण तोडले. आणि मला आठवतं की सासवी कमी बघितली आणि सोनपरी एकाच आठवड्यात अवंतिका खर तर अमृताताई मी तुमच्याकडे आले आणि तुमच्याकडे आल्यावर जो काही सुगंध जेवणाचा यायला लागलेला आहे तर आपल्या गप्पा तर खूप छान चाललेल्या आहेत, पण हा सुगंध मला थोडा डिस्टर्ब करतो. पण हा एपिसोड संपवण्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की अमृताज युट्यूब चॅनल हा वन ऑन वन नावाचा हा शो आहे आणि हा शो ऑलरेडी अतिशय लोकप्रिय शो आहे. मी स्वतःचे अनेक एपिसोड बघितलेले आहेत आणि त्यातले सुबोध भावेचा एपिसोड किंवा मनीष मांजरेकरचा एपिसोड, उज्ज्वल निळकुटकरचा आणि आत्ता झालेला मला वाटतं सुकन्या चा एपिसोड, हे मला इतके जबरदस्त आवडलेले आहे. इथे आलं की आपण कुठे फार वेगळीकडे आलो असं वाटत नाही, त्यामुळे अगदी मनातलं आणि छान ओपनली बोलता येतं, छान गप्पा होतात आणि या गप्पा तुम्हाला या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतात. तर हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा
लोकांना सांगा, लोकांना अशा मनमोकळ्या घरगुती छान गप्पा ऐकायला नक्की आवडतील. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या भागात आम्ही इथं तुम्हाला भेटणार आहोत, पण तुम्ही जेवून भेटणार.